अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। नमस्कार, मी डॉक्टर संदीप अडके, सचिव धुनी मिल बेकार कामगार वारसगड आणि जमीन संघर्ष समिती सोलापूर। माझ्या डावीकडे आहेत आमच्या संस्थेचे डॉक्टर दिलीप दामले, केशव जागीरदार, दीपक पेंढारकर, कल्याण नकाते आणि चंद्रकांत नकाते। आपल्याला माहितीच असेल सोलापूरमध्ये आशिया खंडातील एक नंबर आणि जगातील दोन नंबरची जुनी मिल नावाने ओळखली जाणारे सोलापूर बीब इंडियन स्पिनिंग मिल ही एक अतिशय अग्रगण्य मिल अस्तित्वात होती, पण ते 1960 आसपास बंद पडली आणि त्या मिलची जी जागा होती ती लिक्विडेशनमध्ये निघाल्यानंतर या संस्थेची स्थापना कुमार शंकर चौधरी यांनी संस्थापक म्हणून केली आणि आमच्यासारखे जवळपास 1100 सभासदांकडनं त्यांनी ही जागा कोर्टाकडनं लिक्विडेशनमध्ये घेण्यासाठी करोडो रुपये जमा केले। आम्ही सगळ्यांनी हे पैसे युको बँक ऑफ बडोदामध्ये भरले आणि जवळपास 1989 सालीच ही 1-5 लॉटमध्ये ही असलेली सोलापुरातली जागा ही संस्थेला हायकोर्टाकडनं मिळाली, पण 1996 साली 2-5 लॉट हे मिळाले आणि 1998 साली सुपर मार्केट समोर जिथं जुनी मिल होती तिथली 65 एकर जागा लॉट नंबर 1 मिळाली। आज सोलापुरात ह्या नावे जुनी मिलच्या नावे असलेले आपल्या जुनी मिल कंपाऊंड कंबरतराजवळचं मोठी भाग, त्या ठिकाणी वॉटरफ्रंट नावाच्या अनधिकृत बिल्डिंग खड्या उभारल्या आहेत, त्या हिरज रोडजवळ जुने पोलीस लाईनजवळच्या उमानगरी नावाने ओळखले जाणारा विभाग, तसंच धरमसी लाईन एस टी स्टँडसमोर अशा विविध 5 ठिकाणी 137 एकर जागा आहे, पण ह्या जागा कोर्ट रिसिव्हरकडनं आम्ही कब्जा पावती घेऊन आणि सिटी सर्व्हे ऑफिसरकडून सोलापूरच्या व्यवस्थित संस्थेच्या नावे मोजणी करून घेण्यात आलेल्या होत्या, पण त्याच्यानंतर 16 जानेवारी 1998 साली कुमार शंकर करजगेने आपल्या पाड्याला आपल्या वडिलांच्या एक शेत जमीन आहे त्या शेत जमिनीवर त्यांनी एक उमा सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणून एक प्रॉड गृहनिर्माण संस्था बनवली, ज्याचे प्रवर्तक होते वीणा आनंद ताते आणि त्याच्यामध्ये बरेचसे 15-16 मेंबर होते, तर आणि त्याच्यामध्ये कुमार करजगेसुद्धा होते। तर यांनी ही बोगस संस्था स्थापन केली आणि ती संस्था याच्यासाठी स्थापन केली होती की त्यांना जे काही मेंबर आहेत त्यांना प्लॉट वाटप करायचे। आज 98 साली ही गृहनिर्माण संस्था बनवून सुद्धा आज सुद्धा ती शेत जमिनीच आहे, तर त्याच्यामुळं त्याचा जो काही मूळ उद्देश आहे गृहनिर्माण संस्थेचा तो निष्कासित झालेला आहे आणि ती मूळ उमाग गृहनिर्माण संस्था हीच बोगस ठरलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी हे आमच्या संस्थेच्या ट्रस्टची जी जागा होती 137 एकर ती जागा या बोगस उमा सहकारी संस्थेमध्ये वर्ग केली आणि ह्या सगळे कारभार करण्यासाठी जे काही इथले उपनिबंधक आहेत शहर उपनिबंधक 1998 पासूनचे ते आत्तापर्यंत सगळे तिथले कार्यालयातील उपनिबंधक आणि तिथले कर्मचारी यांना या भ्रष्टाचारामध्ये सामील करून पुढे त्यांनी 1999 साली त्याच्या 1-14 ह्या कोट उमा गृहनिर्माण संस्था बनवल्या। एवढंच नाही तर त्याच्यामध्ये परत वॉटरफ्रंट फेज 1, वॉटरफ्रंट फेज 2, द स्क्वेअर फ्लॅट अँड शॉप ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा परत बोगस पोर्ट संस्था ह्याच आमच्या जागेवर बनवल्या। आता खरं तर एका संस्थेचे पोर्ट संस्था बनवल्यानंतर मूळ संस्था ही निष्कासित होत असते, पण ती निष्कासित न करता ते त्या सोसायटी रजिस्टरच्या लोकांना हाताशी धरून आज सुद्धा त्यांनी ह्या संस्था बेकायदेशीर चालू ठेवलेल्या आहेत। एवढंच नाही तर त्यांनी बोगस कागदपत्राद्वारे फेरफार व नोंदणी करून नॉमिनी म्हणून ह्या बोगस उमा सहकारी संस्थेचं नाव 1998 साली सिटी सर्व्हेला लावून घेतलं। आता खरं तर कुठल्या संस्थेला दुसरी संस्था नॉमिनी नसते, नॉमिनी हे फक्त सजीव आणि ते सुद्धा माणसासाठी वापरले जाणारा शब्द आहे। एवढा असताना सुद्धा सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये आमच्या संस्थेला ट्रस्टला नॉमिनी म्हणून उमा सहकारी गृहनिर्माण संस्था लावून यांनी एक मोठं आश्चर्य करून दाखवलेलं आहे आणि प्रॉपर्टी कार्डवर आज सुद्धा आपण हे दोन नावं बघू शकता। तर पण कधीही आमच्या संस्थेचा सभासदांचा या नॉमिनी म्हणून कधीही पाठिंबा नव्हता आणि आम्हाला ह्याच्यातलं काहीही माहिती नव्हतं। या दोन्ही ठिकाणी कुमार करजगेच अध्यक्ष होते उमा सहकारी संस्थांमध्ये आणि इकडं जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनित संघर्ष समितीमध्ये, ते दोन्ही ठिकाणी त्यांनी एकट्याने सह्या करून या संस्थेची एकदा जागा 96 आणि 98 साली
संस्थेच्या आमच्या ताब्यात आल्यानंतर यांनी हे सगळे उमा सरकारी गृहनिर्माण संस्था बनवून हे सगळे फ्रॉड केलेलं आहे. एवढंच नाही, त्याच्यापुढे त्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगर रचना आणि बांधकाम विभागातल्या तत्कालीन सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बरोबर धरून त्यांनी लेआउट बनवून घेतले होते आणि ते लेआउट आज आम्ही संपूर्ण 137 एकरमधले लेआउट हे सगळे बोगस लेआउट आम्ही आज निष्कासित केलेले आहेत. त्यामुळे तिथले सगळे जे बांधकाम आहेत ते सगळे हे बांधकाम हे अवैध आहेत. त्या बांधकामांना कुठलाही वापर परवाना कॉर्पोरेशनने दिलेला नाही आहे. इथं नवीन बांधकाम करायला 2017 सालापासून कुठलेही वापर परवाना किंवा बांधकाम परमिशन मिळत नाही आहे. आमच्या जागेमध्ये कंबर तलावच्या जवळची जी जागा आहे तिथं जवळपास 12 अनधिकृत होर्डिंग हे भूमी आणि मालमत्ता कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून या लोकांनी तिथं अवैधपणे होर्डिंग उभारलेले आहे. तर ते होर्डिंग काढण्यासाठी 10 दिवसापूर्वीच आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जागा आमची आहे आणि हे लोक कॉर्पोरेशनचे आणि हे कुमार करजगे आणि त्याचे हस्तक आमच्या जागेमध्ये अवैध होर्डिंग उभा करतात. तर हे वरील आमची जी काही 137 एकर ही जी जागा आहे तर त्याच्यामध्ये जे काही त्यांनी मध्यंतरी उमा सहकारी संस्थेच्या नावे त्यांनी मोजणी करायचा गाठ घातला होता तर त्या मोजण्या सुद्धा आम्ही थांबवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे तिथल्या मोजण्या बंद केलेल्या आहेत, तिथले सगळे लेआउट हे उडून टाकलेले आहेत. पण आज जे काही त्यांनी तिथं उमानगरी किंवा उमा सहकारी संस्थेच्या नावे ह्या खोट्या कागदपत्रावर खोट्या खरेदी खतावर जागा विकलेल्या आहेत. आज ते लोक सुद्धा प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत. एवढंच नाही तर ह्या आमच्या जागेमध्ये अनधिकृतपणे नागेश करजगे ऑर्किड स्कूल त्याच्यामध्ये संजय गोडावत अकॅडमी आणि इतर बऱ्याचशा 3-4 शैक्षणिक संस्था चालतात. या संपूर्णतः या शैक्षणिक संस्था अनधिकृत आहेत हे कॉर्पोरेशनने हे एका लेटर मध्ये दिलेलं आहे. की या लेटर मध्ये असं दिलं की इथल्या आमच्या जागेमध्ये द स्क्वेअर बिझनेस सेंटर मोराजी पेठ, नागेश करजगे ऑर्किड स्कूल व ज्युनियर कॉलेज मोराजी पेठ, शरदचंद्र पवार महाविद्यालय मराठी पेठ, संभाजी शिंदे प्रशाला मराठी पेठ या सर्वही संस्थांना वापर परवाना उपलब्ध नाही हे कॉर्पोरेशन लिहून दिलेलं आहे. या सगळ्याही संस्था बेकायदेशीर आमच्या संस्थेच्या जागेमध्ये चालू आहे आणि ह्याची वारंवार आम्ही वेगवेगळ्या प्रत्येक आयुक्ताकडे लेखी तक्रारी केलेल्या आहेत की सगळ्या अवैध बांधकामावर कारवाई करा आणि या शैक्षणिक संस्थांचं आणि बऱ्याचशा या जागेमधला कोट्यावधी रुपयाचा टॅक्स आज कॉर्पोरेशनने कित्येक वर्ष वसूल केलेला आहे. आज आपण बघतोय की आपल्या जर घराचा किंवा दुकानाचा जर टॅक्स एक काही हजारामध्ये जर थकला असेल तर कॉर्पोरेशनने हलगी लावून त्याचे बॅनर लावून बेइज्जती करून सील करून टॅक्स वसूल केलेला आहे. पण इथं ह्या सगळ्या संस्था आणि ह्या उमा 1-14 मधला कोट्यावधी रुपयाचा आणि ह्या शाळेचा टॅक्स आजतागायत भरला गेलेला नाही याची वारंवार आम्ही तक्रार करून सुद्धा टॅक्स डिपार्टमेंट मधले कॉर्पोरेशन मधले अधिकारी संघटनाने कॉर्पोरेशनचा कोट्यावधी रुपयाचा टॅक्स बुडवत आहे. शिवाय कुमार करजगे आणि त्याचे जे काही हस्तक आहे त्यांनी ह्या आमच्या जागेची नोंदणी जी आहे हे धर्मादाय आयुक्तकडे 137 एकर जागेची नोंदणी झालेली आहे. तरी सुद्धा यांनी जे घोटाळे जागा ताब्यात आल्यानंतर 96 सालापासून चालू केले तर त्या घोटाळ्यामुळं 2006 साली धर्मादाय आयुक्तांनी सुमोटो 41D कलमाखाली कुमार करजगे आणि त्याचं जे काही कार्यकारी मंडळ होतं ते कायमस्वरूपी काढून टाकलेलं आहे. एवढंच नाही तर जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय आणि जॉईंट चॅरिटी कमिशनर पुणे आणि लातूर अशा 4 वेगवेगळ्या कोर्टाच्या या जागेच्या बाबतीत कुठल्याही व्यवहार करायचे नाहीत असं स्ट्रिक्ट ऑर्डर्स कुमार करजगे आणि त्याच्या हस्तकांना आहेत. ह्या आहेत 2006 सालापासूनच्या. तरी सुद्धा कुमार शंकर करजगे आणि त्याचे हस्तक स्वर्गीय शरद मुत्ता आणि सुरेंद्र कर्णिक यांनी या जागेचा अपव्यवहार केला. या जागा बेकायदेशीररित्या बोगस लेआउटवर बोगस खरेदी खतावर लोकांना विकून सगळ्या लोकांचं भवितव्यात धुळीला मिळवलेलं आहे आणि आम्ही जे काय 1100 मेंबर आहेत ज्यांच्या पैशामध्ये ही जागा घेतल्या गेलेली आहे त्या मेंबरना आज तक एक इंच सुद्धा जागा मिळालेली नाही आहे. तर त्याच्यासाठीच आम्ही हा गेल्या 35 वर्षांचा लढा उभा केलेला आहे आणि आज तो सफल होण्याच्या मार्गावर आहे. आणि कुमार करजगे व त्याचे हस्तक हे वरील जे ट्रस्टची आमची जागा आहे आज सुद्धा गेले कित्येक वर्ष आपण बघतो की ते सारखं काही ना काहीतरी मीडियामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन वगैरे अशा अफवा पसरवत असतात की माझे 75 वर्ष झाले, मी 75 घरं मोफत बांधून देणार पत्रकारांना, एक सर्व्हिसमॅनला, माजी सैनिक पोलिसांना मोफत घरं बांधून देणार अशा बऱ्याच
दरवर्षी ते अफवा पसरवतात, पण तुम्ही पत्रकार आहात, एकाही पत्रकाराला आजपर्यंत तिथं फुकट जागा मिळाली नाही. त्याचं कारण म्हणजे ही जागा आमच्या संस्थेची आहे, ती कशी कुणाला वाटता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2006 सालापासून यांना आमच्या संस्थेत हकालपट्टी केल्यामुळं या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे त्यांना कुठले नैतिक अधिकार नाहीये. एवढं असून सुद्धा या आमच्या जागेमध्ये या शाळांमध्ये कुठं बाल महोत्सव भरव किंवा लग्न समारंभ कर, सर्कसला ही जागा दे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तिथं बिल्डर्स असोसिएशनने एक एक्झिबिशन भरवलं होतं. हे सगळे अनधिकृत धंदे चालू असतात आणि याच्यावर आम्ही वारंवार कॉर्पोरेशन, कलेक्टर आणि संबंधित सगळ्या विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. आणि गेल्या वर्षी आम्ही ही जी काही ट्रस्ट होती ती रिफॉर्म करून, ही ट्रस्ट पुनर्बांधणी करून ही ट्रस्ट आम्ही ताब्यात घेऊन गेल्या वर्षीपासून आम्ही चालवत आहेत. आणि आज ही जागा पूर्णतः ट्रस्टकडे रजिस्टर्ड आहे, ट्रस्टच्या ताब्यात आहे, इथले सगळे लेआउट उडवलेले आहे, इथल्या उमा सहकारी संस्थेच्या नावाचे सगळे व्यवहार आम्ही थांबवलेले आहेत त्याच्यामुळं. आणि या 13 तारखेला या कुमार करजगे आणि सुरेंद्र कर्णिक जे आहेत त्यांचं बेल कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये आहे हायकोर्टामध्ये. आणि या 13 तारखेला बहुतेक यांची बेल कॅन्सल होऊन ते परत जेलमध्ये जाते. पण याच्याबरोबरच त्यांनी इतके कारनामे केलेले आहेत की कॉर्पोरेशनला आता तुम्ही बघू शकता की आमच्या जागेतनं फ्लायओव्हर आणि प्रस्तावित सोलापूर उस्मानाबाद रेल्वे ट्रॅक चाललेला आहे. एका बाजूने फ्लायओव्हर आणि दुसऱ्या बाजूने रेल्वे ट्रॅक. तर त्यांनी सुरुवातीला काय केलंय, DRM ऑफिसला हे पत्र दिलंय. 4थी शिकलेले डॉक्टर कुमार शंकर करजगे, इथं दिसेल हे कोर्ट रिसिव्हर. कुमार शंकर करजगे कधी कोर्ट रिसिव्हर होऊ शकत नाही. कोर्ट रिसिव्हर म्हणजे न्यायाधीश असतो. तर 4थी शिकलेला माणूस कोर्ट रिसिव्हर म्हणून DRM रेल्वे ऑफिसला त्यांनी पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी तिथल्या एका बिल्डिंगच्या NOC मागितली बिल्डिंग बांधायला. हे एवढंच नाही तर त्यांनी सध्याचे जे काही आपल्या आयुक्त आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या, गेल्या वर्षी त्यांनी एक मीटिंग बोलवली होती. त्या मीटिंगमध्ये कुमार शंकर करजगे ह्या उमा सहकारी संस्थेतर्फे जाऊन त्यांनी ही तिथं मीटिंगमध्ये ही बोगस सही केलेली. ही सही कुमार शंकर करजगेची नाही आहे, पण नाव इथं आहे. पण ह्या सगळ्या मीटिंगच्या मिनिट्समध्ये कुमार शंकर करजगे या जागेच्या व्यवहार कॉर्पोरेशन बरोबर TDR देऊन, आम्हाला जागेचा मोबदला नकोय पण त्याच्याबद्दल TDR देऊन द्या म्हणून हे त्यांनी कॉर्पोरेशनच्या आयुक्तांपासून सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर हे मीटिंग घेतलेलं आहे. त्या मीटिंगमध्ये आयुक्तांपासून सगळ्यांची नावं आहेत कोण कोण होतं, आणि तिथं जाऊन यांनी ही खोटी सही केलेली आहे. खरं तर कुमार करजगेची सही खरी ही अशी आहे, कुमार शंकर करजगे. एवढंच नाही तर त्यांनी त्या मीटिंगमध्ये जाऊन सही न केलेलं पत्र कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना दिलं. कॉर्पोरेशनच्या आयुक्त मॅडम शीतल तेले उगले यांनी स्वतः रिसीव केलेली त्यांची सही आहे. हे उमा सहकारी संस्थेच्या लेटर हेडवर हे संस्थेचे आमचं एक ॲग्रीमेंट आहे कॉर्पोरेशनशी, तर ते ॲग्रीमेंट फुलफिल करतो. यांना कुठलाही अधिकार नसताना आम्ही या आमच्या ट्रस्टची जागा कॉर्पोरेशनला देतो आणि त्या फ्लायओव्हर आणि याच्यातली जागा मोबदला नको TDR द्या म्हणून यांनी लिहून दिलंय. पण इथं खाली तुम्ही बघू शकता की याच्यावर कुमार करजगेंनी सही सुद्धा केलेली नाही आहे. एक IAS ऑफिसर सोलापूरच्या जर सही न केलेलं पत्र स्वतः घेऊन सही करून घेत असतील तर या भ्रष्टाचारामध्ये कॉर्पोरेशनमध्ये लोक किती वर बुडलेले आहेत हे एक ह्याचं एक द्योतक आहे. अशा जागा किती म्हणणार नऊ ट्रस्टची सभा म्हणलेल्या आणि दुसरा त्याच लाईनमधली